पाकिस्तान सोबत 1947 दरम्यान युद्ध सुरू झालं। या युद्धात अनेक सैनिक शहीद झाले, यामुळे पाकिस्तानला असे वाटायला लागले की भारतीय सेना कमजोर आहे। त्यामुळे पाकिस्तानने 1965 युद्ध पुकारलं आणि हे युद्ध एका भारत मातेच्या वीर पुत्रासाठी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं। भारत मातेच्या परमवीराने शत्रूचे 8 पॅटर्न टँक उद्ध्वस्त केले। परमवीर अब्दुल हमीद यांच्या शौर्याची गाथा अभिमानाने सांगितली जाते, कारण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली। पॅटर्न टँकला उद्ध्वस्त करणं अशक्य मानलं जात होतं। पाकिस्तानी 8 पॅटर्न टँक उद्ध्वस्त केले आणि 10 सप्टेंबर 1965 रोजी अब्दुल हमीद शहीद झाले। शहीद होण्यापूर्वी भारतासाठी अप्रतिम शौर्याची अविस्मरणीय गोष्ट त्यांनी लिहून ठेवली। अब्दुल हमीद यांच्या शौर्याची गाथा पाहण्यापूर्वी त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेऊ। उत्तर प्रदेशमधील गाझीपूर जिल्ह्यातील धरमपूर गावात 1 जुलै 1933 रोजी त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील मोहम्मद उस्मान शिलाईचे काम करत असत, परंतु वडिलांच्या या कामामध्ये हमीद यांचे मन कधीच रमले नाही। ते नेहमी कुस्ती खेळणे, काठी चालवणं, नदीवर जाणं या गोष्टी त्यांना जास्त मन रमायचं। नेहमी इतरांना मदत करायला त्यांना खूप आवडायचं। त्यांच्याबद्दलची एक घटना सांगावीशी वाटते, ती म्हणजे बुडणाऱ्या 2 मुलींना त्यांनी वाचवलं होतं आणि वयाच्या 20व्या वर्षी भारतीय सेनेत ते दाखल झाले। ट्रेनिंग नंतर 1955 ग्रेनेडियर्समध्ये त्यांना पोस्टिंग मिळाली। 1965 युद्धाच्या वेळी ते सुट्टीवर घाली आले होते आणि पाकिस्तानचा वाढता तणाव पाहून सर्वांना सेवेत रुजू होण्याचे आदेश आले। जेव्हा ते रुजू व्हायला निघाले तेव्हा त्यांच्या बॅगची दोरी तुटली। पत्नीने त्यांना जाण्यास मनाई केली, परंतु देशसेवा ही सर्वतोपरी असल्याने ते सेवेत रुजू झाले। पंजाब येथील तर तारण जिल्ह्यातील खेमकरण सेक्टरमध्ये त्यांची पोस्टिंग होती आणि पाकिस्तानने अमेरिकन बनावटीचे पॅटर्न टँकच्या साह्यानं या भागात हल्ला केला। हे अपराजित टँक मानले जात होते। अब्दुल हमीद यांची जीप 8 सप्टेंबर 1965 रोजी सकाळी 9 या गावाच्या बाहेरून जात होती आणि टँकच्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं असता शत्रूच्या टँकवर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हल्ला सुरू केला। अब्दुल हमीद यांचे सहकारी सांगतात की एकाच वेळी 4 टँक त्यांनी उडवले होते। याविषयी हेडक्वार्टरला दुसऱ्या दिवशी ही बातमी कळाली आणि त्यानंतर 3 टँक उद्ध्वस्त केले। आणखी एका टँकला उद्ध्वस्त करत असताना पाकिस्तानी सैन्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि भारतभूमीच्या रक्षणाकरिता अब्दुल हमीद शहीद झाले। या त्यांच्या शौर्यासाठी अब्दुल हमीद यांना अदम्य साहस आणि शौर्याकरिता मरणोपरांत परमवीर चक्र देऊन भारत सरकारने त्यांना सन्मानित केलं।